बकरी ईद निमित्त कुर्बानीसाठी आणलेल्या 60 बोकडांची चोरी झाल्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आलाय. या प्रकरणी खडकी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. इरफान मोहम्मद फुलखान आणि इरफान फकीर मोहम्मद कुरेशी अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. बकरी ईदसाठी मुस्लिम बांधवांनी बोकड विकत आणलं होतं, मात्र हे बोकड त्यांनी घराजवळ बांधलेले असताना चोरून नेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला. बोकडांच्या चोरी प्रकरणी या दोघांना अटक करून कसून चौकशी करण्यात आली आहे. आतापर्यंत चोरलेली बोकडं विकल्याची माहिती त्यांनी यावेळी पोलिसांना दिली. यात एक एक बोकडाची किंमत 30,000 रुपये असल्याचं पोलिसांनी सांगितलं. मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाजाच्या लोकांनी बकऱ्यांची खरेदी केली होती बकरी सणानिमित्त. तर बऱ्याच ठिकाणी अशा बकऱ्या चोरल्या गेल्यामुळं त्या भागातील सी सी फुटेज आम्ही चेक करत होतो. त्या दरम्यान एक टेम्पो आहे, त्या टेम्पोमधनं काही लोक बकऱ्या चोरून घेऊन जात असताना आम्हाला आढळून आले. त्याच्या अनुयायी आम्ही तपास केला, शोध घेतला, ते 2 संशयित आम्हाला भेटले, त्यांना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.